नमस्कार मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, यामुळे तुम्ही संपूर्ण बघा. मित्रांनो, व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण जगत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत आणि गरजेच्या वस्तू आहेत. यामधली एकही वस्तू आपल्याला मिळाली नाही तर आपले जगणे कठीण होऊ शकते. आणि आपल्याला मित्रांनो, आत्ता झालेल्या करोनाच्या काळात आपल्याला खूप समस्यांना सामोरं जावे लागले, परंतु यामध्ये आपल्याला सरकारने देखील खूप मदत केली. त्यामधील एक सर्वात मोठी मदत म्हणून सरकारने सर्वसामान्य नागरिकांना राशन जास्त मिळाल्यामुळे जास्त तोटा झाला नाही. त्याचबरोबर सरकारने सर्व काही ऑनलाईन करण्याचे ठरविले, यामुळे आता आपण आपल्या मोबाईलवर आपले नाव रेशन कार्ड लाभार्थी यादीत आहे की नाही ते सहज पाहू शकतो. त्याचबरोबर आपल्याला किती राशन मिळणार हे देखील आपण पाहू शकतो. तर मित्र, ते कसं बघू शकतो? यामुळे सध्याच्या काळामध्ये जगत असताना आपल्याला राशन कार्ड लागतेच, त्याचबरोबर आधार कार्ड देखील लागते. जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड असल्यास आपले नाव रेशन कार्डमध्ये नोंद आहे की नाही हे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचं आहे. आपण आता रेशन कार्डमध्ये आपले नाव आहे की नाही हे ऑनलाईन देखील तपासू शकतो. आपण आज या व्हिडिओमध्ये ऑनलाईन रेशन कार्डमध्ये नाव आहे की नाही हे कसे तपासायचे तेच पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी आपलं नाव ऑनलाईन रेशन कार्डमध्ये आहे की नाही डायरेक्ट तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता. ते कसे पाहू शकता चला आपण बघूया. तर तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या एक ॲप डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. तर डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला मित्रांनो, तुमचे नाव राशन कार्डात आहे की नाही ते तुम्हाला इथं आधार सेटिंग याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यावर इथं राशन कार्ड आधार कार्ड नंबर टाकून सबमिट या बटणावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथं बघा तुमचा सर्वांचे इथं मेंबर नेम, सर्वांचे तुमचे राशन कार्डात किती जणांचे नाव आहेत इथं सर्व लिस्ट येते. त्याच्यावरच्या साईडला तुम्हाला तुमचं राशन कार्ड नंबर पण भेटून जातो. स्टार्टला पहिल्यांदा तुमचं राज्य, डिस्ट्रिक्ट आणि कार्ड नंबर सर्व नंबर इथे येतात. आणि त्याच्याखाली तुमच्या राशन कार्डामध्ये कोणकोणचे नंबर आहेत, तुमच्या राशन कार्डात कोणकोणचे नाव आहेत हे सर्व लिस्ट इथे येते. मित्रांनो, तुम्हाला नंतर बॅग जायचं आहे, आणखी एकदा बॅग जायचं आहे. आणि तुम्हाला तुमचं ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्ही किती वेळा धान्य घेतलं आहे चेक करू शकतो. तुमचा राशन कार्ड नंबर टाकायचा आहे, राशन कार्ड नंबर. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा.